三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। माझं स्वतःच म्हणणं असं आहे की आतापर्यंत या सगळ्या समाजाला वेगवेगळ्या आमिष देऊन आणि वेगवेगळ्या मागण्या करून त्याच्या पुढे पळवत राहिले, त्यांना सत्ता कधीच दिली नाही, दाखवली नाही। आम्ही पहिल्यांदाच असं म्हणतोय की आपणच सत्तेवरती येऊ आणि आपले सगळे प्रश्न आपणच सोडू, ही आता आम्ही भूमिका घेऊन निघालेलो आहोत। मोहन भागवतांनी केलेलं विधान, आरक्षणावरती समीक्षा झाली पाहिजे। मी असणारा मानतो आहे की आरक्षणावरती पूर्णपणे धोका आलेला आहे। ज्यांना ज्यांना आरक्षण मिळत आहे त्या सगळ्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये BJP हारेल हे त्यांनी पाहिलं पाहिजे। ते जर त्यांनी पाहिलं नाही तर मुफ्ती मेहबूबा हिला जसं वापरलं, काश्मीरमध्ये पाय रोवून घेतला आणि नंतर 370 रद्द केलं, त्याच प्रमाणात सत्ता आपली आलेली आहे। RSS हे आरक्षणवादी नाही, त्याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड याचे निवडणुका संपल्या की मग पूर्ण सत्ता त्यांच्या हातामध्ये येते आणि आरक्षण ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत। त्याच्यामुळे आरक्षित वर्गाने सावध होणं हाच वेळ आहे। प्रश्न असा आहे की टू जी स्कॅम याचा घोटाळा झाला म्हणून RSS, BJP, अण्णा हजारे हे पुढे आले, पण त्या सगळ्यांना ज्यावेळेस सोडण्यात आलं त्यावेळेस अण्णा हजारे झोपले असे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि BJP ने पुरावा दिला नाही म्हणून कोर्टाने निकालात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तेव्हा हा सुद्धा एक पॉलिटिकल फ्रास होता त्यावेळेस। आत्ताचंही निष्पन्न काही निघेल असं दिसत नाही आहे। शासनाला जर खऱ्या अर्थाने तिथे काही तथ्य असतं तर मला वाटतं आत्तापर्यंत ह्या सगळ्यांना अरेस्ट झाली असती, परंतु ज्या अर्थी त्यांना अरेस्ट करत नाही त्यावेळेस पॉलिटिकल ड्रामा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। सर, वंचित आघाडी युतीच्या संदर्भात काय नाही? आम्ही असणारा काँग्रेसला जे आहे ते ऑफर दिलेली आहे। आम्ही उद्या आणि परवा आमची असणारी बैठका आहेत, त्या बैठकांच्या दरम्यान मग जो निर्णय होईल तो आम्ही असणारा 2-3 दिवसामध्ये मांडू। कारण का निवडणुका ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये 22 ऑक्टोबरच्या अगोदर झाल्या पाहिजेत। कारण का 27 पासून 2 नोव्हेंबरपर्यंत 2 ते 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे आणि नवीन सभागृह कुठल्याही पद्धती परिस्थितीमध्ये घटनेप्रमाणे 7 नोव्हेंबरला गठित झालं पाहिजे, म्हणून वेळ कमी आहे। आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आम्ही आगे कुछ करणार अशी परिस्थिती आहे। तुमच्याकडे कोणी बडे नेता येणार आहे? तरी आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्याच पक्षातल्या नेत्यांना, आमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी वंचित बहुजन आघाडी ह्या परिस्थितीमध्ये आणली त्यांचाच आम्ही विचार करणार, बाहेरच्या उमेदवारांचा नाही। पाहता सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा।